इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी, क्या इसकी माफी काँग्रेस पार्टी मांगेगी? तर मंडळी, तुमचं मत काय आहे याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या एका इन्सिडेंटवरती आपलं मत मांडलंय आणि याची व्हिडिओ अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरती टाकले. छत्रपती शिवाजी महाराज ने सूरत लूटी, छत्रपती शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी और सूरत के लोगों ने छत्रपती शिवाजी महाराज का पुतला वहां लगाया, तो इतना सम्मान महाराज का वहां पर था. बावजूद इसके इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी, क्या इसकी माफी काँग्रेस पार्टी मांगेगी? तर या सर्व गोष्टीवरती तुमची काय मत आहेत हे जाणून घेऊयात. आता यावरती आशिष पुरी या सरांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू घोषित करण्याची कसली एवढी धावपळ उमा पवारांच्या चमच्यांची, ज्याच्या नावावरती पोट भरलं अरे त्याचे तरी गुणगान गावे. साहेब, रायगडावर किती वर्षांनी येणं झालं साहेब? गोष्टीची लाज वाटायला हवी, त्याची अभिमानानं पाठी कसली लावता. माधव सरांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली याचा राग आजही गुजराती लोक करतात, आता त्यात महाराष्ट्रातील राजकारणी देखील सामील होत आहेत. आजही चौथीच्या इतिहासात सूरत लुटली हाच उल्लेख मिळतो आणि मग हे वेगळे संशोधन का आणि कशासाठी? बात सही आहे. पडता हिंदू मराठा यांचं असं म्हणणं आहे की अरे मूर्खा, महाराजांनी सूरतच्या हिंदू जनतेला लुटले नव्हते तर इथल्या मुघलांच्या औलादींना लुटले होते. बात सही आहे. दौडा तर पडताय. ठोकत आली, ठोकत आली, ठोकत आली.